नमस्कार मित्र हो, स्नेहांकुर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी फक्त 10 ओळींचे सोपे भाषण। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव आर्या आहे। आज मी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल 4 शब्द सांगणार आहे। डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कुंभोज गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंडा आणि आईचे नाव गंगाबाई असे होते। त्यांना शिक्षणाची फार आवड होती। त्यांनी गोरगरिबांच्या मुलांसाठी रयत शिक्षण संस्था स्थापन केली। त्यांनी कमवा व शिका योजना सुरू केली।
त्यांनी 9 मे 1959 रोजी या जगाचा शेवटचा निरोप घेतला. आजही त्यांचे कार्य आपल्याला प्रेरणा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्र हो. अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमचे स्नेहांकुर देशिंग अवश्य सबस्क्राइब करा.